हॅलो फ्रेंड्स, स्मिताज व्हर्च्युअल अकॅडमी या माझ्या एज्युकेशनल चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। मित्रांनो, आपण शिकत आहोत मराठी व्यंजन, ज्यांना इंग्लिशमध्ये कॉन्सोनंट्स असे म्हणतात। मागच्या व्हिडिओमध्ये आपण व्यंजन ध शिकलो। आज आपण शिकणार आहोत व्यंजन न। न, नळ। नळ मीन्स टॅप। न, नाक। नाक मीन्स नोज। न, नख। नख मीन्स नेल। न, नाताळ। नाताळ मीन्स क्रिसमस। न, नभ। नभ मीन्स स्काय। न, नाग। नाग म्हणजे साप। नाग मीन्स स्नेक। न, निळा। निळा मीन्स ब्लू। न, नथ। नथ मीन्स नोज रिंग। न, नस। नस मीन्स व्हेन। न, नयन। नयन म्हणजेच डोळे। नयन मीन्स आय। न, नकाशा। नकाशा मीन्स मॅप। न, नारळ। नारळ मीन्स कोकोनट। न, नफा। नफा मीन्स प्रॉफिट। न, नाही। नाही मीन्स नो। मित्रांनो, आपण न या अक्षराचे बरेच शब्द अभ्यासले। आता आपण न हे अक्षर कसं लिहायचं ते बघूया। न लिहिण्यासाठी आपल्याला लागणार आहे एक उभी रेषा, म्हणजेच एक स्टँडिंग लाईन, दोन आडव्या रेषा म्हणजेच दोन स्लीपिंग लाईन्स, आणि एक वर्तुळाकार म्हणजेच एक सर्कल शेप। प्रथम आपल्या नोटबुकमध्ये एक उभी रेषा म्हणजेच एक स्टँडिंग लाईन काढा। आता त्या उभ्या रेषेला एक आडवी रेषा म्हणजेच एक स्लीपिंग लाईन काढा आणि त्या आडव्या रेषेला एक वर्तुळाकार आकार काढा, म्हणजेच एक सर्कल शेप काढा, आणि वर एक आडवी रेषा म्हणजेच एक स्लीपिंग लाईन काढा। झाला न तयार। परत एकदा बघा। प्रथम आपल्या नोटबुकमध्ये एक उभी रेषा म्हणजेच एक स्टँडिंग लाईन काढा। आता त्या उभ्या रेषेला एक आडवी रेषा म्हणजेच एक स्लीपिंग लाईन काढा। आता त्या आडव्या रेषेला एक वर्तुळाकार म्हणजेच एक सर्कल शेप काढा आणि वर एक आडवी रेषा म्हणजेच एक स्लीपिंग लाईन काढा। झाला न तयार। मित्रांनो, आज आपण न हे व्यंजन शिकलो। पुढच्या व्हिडिओमध्ये आपण प हे व्यंजन शिकूया। मूळ अक्षरांची प्रॅक्टिस करण्यासाठी व्हिडिओ परत परत बघा, सराव करा। असेच शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी माझं चॅनल जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। थँक यू।